दोन्ही संघातील दुसरी फेरी आपण पाहतोय. एक एक सामना विजेता झाले दोन्ही संघ. एका बाजूला अष्टविनायक मुट्टलवाडी तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश मांगडेवाडी. तीन षटकांची मॅच आहे. सलामीची जोडी एका बाजूला अनिल जाधव तर दुसऱ्या बाजूला मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाते. पहिली झेल महत्वाची होती. सुरुवात दर्जेदार होते. दमदार गोलंदाजीचा नमुना पेश करताना पाहायला मिळतोय. प्रवेश करण्या अगोदर शेवट होतोय. या बेस मात्र पाहिलं गेलं तर खेळपट्टीवरती आला सुद्धा नव्हता, परंतु पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त होते. अनिल जाधव बॅक टू द डगआउट. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट प्राप्त होते. नवीन बॅटर मात्र कोणता येताना पाहायला मिळेल. आता मात्र संपूर्ण जबाबदारी सागर वरती पडले. पहिल्या चेंडूवरती जबाबदारी फेटाळणारा फलंदाज या बेस खेळपट्टीवरून बाहेर जाताना पाहायला मिळतोय. विशाल नवीन बॅटर मात्र येतोय. थोडासा पाऊस येताना पाहायला मिळतोय, परंतु वेगवान गती काय गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. चांगली खेळी करताना पाहायला मिळालं आतापर्यंत गोलंदाज. पॉवर प्लेचं कशा पद्धतीने महत्त्वपूर्ण षटक हाताळताना पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तशा पद्धतीची गोलंदाजी आता मात्र रबर बॉलमध्ये देखील करताना पाहायला मिळतोय. अध्यक्ष चषक 2024 पर्व आपण पाहतोय. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्यात येते. शटम पुल करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय तीन चेंडूमध्ये. एक पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आलेले दोन चेंडूवरती निर्धाव चेंडू. आणि आता मात्र पाहायला गेलं तर शेवटचे तीन बॉल कशा पद्धतीने हाताळताना पाहायला मिळेल. विशालची खेळी कशा पद्धतीने पुढे येईल हे महत्त्वाचं आहे. यावेळेस डॉट बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल जर डॉट आला तर पहिली मेडन ओव्हर येईल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. अध्यक्ष चषक 2024 मध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी केली. पहिला बॉल वरती अनिल जाधवची विकेट आणि त्यानंतरचा शेवट मात्र खूप भयानक आहे. पाच चेंडू निर्धाव, कोणती धाव नाही. आता मात्र शून्यापासून पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल दुसऱ्या षटकामध्ये. अभिषेक गोलंदाजीसाठी ज्याच्या बॅटमधून अतुल चव्हाणच्या गोलंदाजीवरती तीन चौकार एक षटकार आला होता, तिथे मॅच मात्र फिरवली होती. यावेळेस मी स्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय चेंडूखाली क्षेत्ररक्षक. यावेळेस पहा थोडासा बॅलन्स आला नव्हता, परंतु त्यानंतर मात्र त्यानंतरचा खेळ पाहायला गेला तर स्वतःवरती नियंत्रण ठेवलं, कंट्रोल ठेवलं. त्यानंतर मात्र प्रॉपर बॅलन्स, बॉडी बॅलन्स पाहायला मिळालं आणि त्यानंतर विकेट महत्त्वाची मिळाली. डॉट बॉल मात्र येतोय. महत्त्वाची विकेट प्राप्त होते.
साईराज. हलक्यातून ठेवलेला चेंडू या वेळेस फक्त एक सिंगल देऊन जाईल, जिथे मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते. यावेळेस पहा विशालचा विशाल स्ट्रोक येतोय की काय, आणि हा षटकार येताना पाहायला मिळतोय स्ट्रेट फॉरवर्ड लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा षटकार. धावसंख्या 7. फ्लिक करण्याचा प्रयत्न होतो ऑफसाइडच्या रेषेने जाऊन, लेग स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय, म्हणजे डॉट बॉल आहे. 5 चेंडू डॉट खाल्यानंतर विशालच्या बॅट मधून षटकार आला, म्हणजेच एक सिंगल आल्यासारखं खेळ आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस फास्ट स्टेप आउट करून एक पाऊल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफसाइडच्या दिशेने, कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आता मात्र बाकी असेल, 2 षटकांचा शेवट जेव्हा होईल तेव्हा मात्र धावसंख्या किती असेल, आतापर्यंत 7. चेंडूला सोडून दिलं जातं, यावेळेस वाईट प्लस 1 या 2 धावा आहेत, 9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आता कुठेतरी चुकी होते. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने, फटका खेळाय लॉंग ऑन झोनचा क्षेत्ररक्षक घेतोय, एक सिंगल येते दुसरीचा प्रयत्न, यावेळेस मात्र फसला जातोय की काय, विकेट प्राप्त होते साईराज बॅक टू द पवीलियन. एक धाव पूर्ण होते आणि पाहिलं गेलं तर धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दोन षटकांचा शेवट, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल. नवीन बॅटर ओमकार, अर्जुन कदमला फेस करताना पाहायला मिळेल ओमकार. शले सलते वेलकम, वाईट बॉल आहे. 11 धावा धावफलकावरती लावण्यात आले, सुरुवात वाईडने केली, सुरुवात वाईडने होताना पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होत नाही, नियंत्रण मात्र पहिल्या चेंडूवरती मिळत नाही अर्जुन कदम या खेळाडूला. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, किती धावांपर्यंत लक्ष ठेवण्यात येईल. व्हाईट बॉल येताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल, धावसंख्या 12. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते. एक सिंगल घेतली जाते, एका धावीने धावसंख्येत वाढ होते, एक एक धाव महत्वाची. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा. या मॅच मध्ये पाहिलं गेलं तर मागील मॅच मध्ये लोटीवाड या संघाचं कमी धाव फलकावरती थांबवण्यात आलं होतं अष्टविनायक मुट्टलवाड या संघाकडून. आता मात्र श्री गणेश मांगडेवाड या संघाकडून थांबवण्यात येते मुट्टलवाड्या संघाला. लो स्कोरिंग मॅच दुसऱ्या क्रमांकाची होऊ शकते, कारण की पहिला लो स्कोरिंग मॅच 11 या आकड्यामध्ये थांबली होती आणि आतापर्यंत धावसंख्या 13 पाहायला मिळते, म्हणजे ही सेकंड लो स्कोरिंग मॅच
आपण पाहतोय वाईट बॉल असू शकतो हा, परंतु पंच काय निर्णय कळवतील त्याच्यावरती मात्र अवलंबून आहे. डॉट बॉल लेगस्टंपच्या वरून पुन्हा एकदा चेंडू जातोय. शेवटचे दोन बॉल, दोन अवांतर चेंडू हाताळलेत परंतु त्यानंतरचे पाहिल्या गेले तर तीन डॉट बॉल, एक सिंगल आणि आता मात्र धावसंख्या 13. चांगली गोलंदाजी, एक सिंगल येते, 14 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल. क्लीन बोल्ट, शेवटचा बॉल, शेवट होतो विशालचा. एक षटकार जवळ आला होता विशालच्या बॅट मधून परंतु त्यानंतर पूर्णपणे पाहिला गेला तर दुष्काळ, आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर धावसंख्या आतापर्यंत 14 आणि 15 धावांची आवश्यकता. 5 च्या सरासरीने 18 चेंडू 15 धावा. चला स्पीड अप करायचं आहे. तर चला या छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती मराठवाडीचा कर्णधार. चला टॉस साठी यायचा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस खेळला जाईल. टॉस साठी या, चला मराठवाडी संघ कर्णधार पाठवा मराठवाडी. शुभम कदम छोटा बाहुबली यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल छत्रपती 11 कोळेकरवाडी. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल मंगलमूर्ती मराठवाडी. मंगलमूर्ती मराठवाडी कर्णधार गौरवने टॉस जिंकलाय, निर्णय कळवायचा आहे. गौरव येस, बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे तर कोळेकरवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. जशी मॅच होईल अठरा चेंडू 15 धावा.
या बाई चांगला स्ट्रोक पाहिला मी तो, सरळ बॅटने फटका खेळलाय. एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. सिंगलने मात्र समीकरण बदललं जातंय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव. पहिल्या बॉल वरती पहिली धाव घेण्यात आले. आता मात्र कशा पद्धतीचा खेळ होईल अर्जुन कदमच्या बॅट मधून. बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला अनिल जाधव तर दुसऱ्या बाजूला अर्जुन कदम. बॅटल बिटवीन बॅट अँड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला सोडून दिला जातोय, फॉलो करतोय चेंडू, परंतु तोपर्यंत अवांतर धाव मिळते. अतिरिक्त धाव धाव संख्या 2. 15 धावांचं लक्ष असताना 2 धावा 13 धावांची गरज. 2 धावा आतापर्यंत धावपळकरती लावण्यात आलेत. कशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळायचा होता पूर्णपणे. बैठी फटका जो मात्र अर्जुन कदमचा फेवरेट शॉट आहे. यावेळेस एक सिंगल येते, एका सिंगलने जास्त काही फरक पडत नाही, परंतु धावसंख्या 3. यावेळेस मिस टाइम पूर्णपणे. ही मॅच कुठेतरी पाहिला गेलं तर संकेत कडून चुकी होताना पाहिला मी इथे. तर धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग पाच चेंडू 4 धावा. प्रत्येक षटकामध्ये जशा धावा हव्यात तशा धावा मात्र आलेत. आणि अभिषेक स्ट्रायकिंग एंडला आहे शेवटच्या बॉल वरती. आणि हा शॉर्ट आर्म पूल, पूल इज पॉवरफुल, पॉवर पंच, पॉवरफुल पंच, परफेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. या वेळेस मात्र पहा षटकार आलाय. धावसंख्या 10. आता मात्र 5 धावेची गरज. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र पहा एक सिंगल येईल. चेंडूला खूप लांब पाठवलंय. गनसोली मधून कोपर खैरण मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. यावेळेस मात्र षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने विजेता होतोय. आणि पुढील होणारी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती इलेव्हन कोळेकरवाडी विरुद्ध. मंगलमूर्ती मराठवाडी